तर केतकी चित्रेच्या या पोलीस कोठडीच्या निकालानंतर राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे यांनी केतकीवर राज्यभर गुन्हे दाखल करू असा इशारा दिलाय आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी। माजी खासदार आनंद परांजपे आपल्या सोबत आहेत। सर, 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी आहे, काय नेमकं यातनं काय कारवाई व्हावी अजून तिच्यावर, कारण अतिशय आक्षेपार्ह पोस्ट ती सतत करत। केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविरुद्ध केली, त्याच्याविरुद्ध प्रचंड संताप आणि राग राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। तिला महाराष्ट्र दर्शन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नक्की घडवतील। महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राची असलेली परंपरा आणि महाराष्ट्रामध्ये विरोध देखील एका मर्यादेमध्ये एका शीलतेने केला जातो, ह्याचं महाराष्ट्र दर्शन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला नक्की घडवतील। दुसरं म्हणजे केतकीने माफी मागावी सगळ्यांची, विशेषतः शरद पवार यांची, असं 100% आपल्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या व्यक्तीबद्दल ज्या विकृत भाषेमध्ये तिने पोस्ट केली आहे, माफी तिने मागितलीच पाहिजे। अन्यथा कायदेशीररित्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली। नक्कीच धन्यवाद सर। तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले आहेत आणि केतकी चितळेने माफी तर मागावीच, मात्र तिच्यावर कडक कारवाई सुद्धा व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। न्यूज व्हिडिओ विद्याधरसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24।